फायेसिन, प्राच्यविद्या संशोधकाचा मार्गदर्शक। भारतीय संस्कृती व प्राचीन साहित्यात अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ, वैद्यकशास्त्र, संगीत मूर्तिकला, शिल्पकला इत्यादीचे भांडार आहे। पण त्याचे संशोधन अभ्यासपूर्वक करून ग्रंथरूपाने पुनर्मुद्रण करता आलेले नाही। पण जे साहित्य आज उपलब्ध आहे ते शिल्पकला, मूर्तिकला, मोहिंजोदडो, हडप्पा या शहरांचे उत्खनन करून तर्काधिष्ठित आहे। मोगल, तारतार, पठाण, शक, हून यासारख्या भटक्या आक्रमक टोळ्यांनी विद्यापीठातील ग्रंथांना तर आग लावलीच, पण विद्वानाचे शिरच्छेद करून ज्ञानभंडार नष्ट करण्यात आले। पण काही ज्ञानपिपासू तत्त्वज्ञ भारतात आले। या प्रवासात विशेषतः भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचे, तत्वाचे संशोधन करण्यासाठी विक्रमादित्य राजाच्या काळात फायेसिन किंवा फायन हा चिनी प्रवासी आला। या दृष्टीने पहिला महत्त्वाचा प्रवासी तो ठरतो। तिसऱ्या ख्रिस्ती शतकात त्याचा चीनमध्ये जन्म झाला। उपजत ज्ञानोपासनेचा वसा घेऊन तो जन्माला आला। वयाच्या 20व्या वर्षी ख्रिस्तपूर्व 399 बौद्ध भिक्खू या नात्याने पाली भाषेसमवेत काही संस्कृत ग्रंथही त्यांनी अनुवादित केले। ही त्याची ज्ञानयात्रा हजारो मैलांची पदयात्रा होती। त्यावेळी ख्रिस्तपूर्व 404 सालामध्ये चंद्रगुप्त विक्रमादित्य नावाचा कालखंड चालू होता। त्यावेळेचे जे समाजजीवन, लोकजीवन त्याने जवळून पाहिले त्याचे वर्णन त्याने आपल्या ग्रंथामध्ये केले आहे। तो श्रीलंकेतही सुमारे 2 वर्ष राहिला। धर्मसहिष्णुता हा भारतीयांचा विशेष गुण त्या काळातही त्याने प्रशंसापूर्ण शब्दात वर्णन केलेला आहे। त्याने बौद्ध वाङ्मयाचे बरेच संकलित ग्रंथ आपल्या समवेत नेले आणि चीन, जपान इत्यादी पूर्वेकडील देशात बौद्ध धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा बराच प्रचार केला। त्या काळातील मूर्तिकला, स्थापत्यकला, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्रीय विकास त्याने आपल्या डोळ्यांनी पाहून त्याचे वर्णन केले आहे। बुद्धांच्या मूर्ती कनिष्काने बांधल्या, स्तूप निर्माण केले, शिलालेख, बौद्ध विहार, भिक्खू संघ, त्याची निवासस्थाने, जीवन, पाटलीपुत्र शहराचे वर्णन इत्यादी त्याच्या साहित्यातून भारतीय प्राचीन संस्कृतीचे दर्शन, विकास याचा फार मोलाचा उपयोग प्राचीन विद्या संशोधकांना पुढे झाला। म्हणून फायेसिन किंवा फायन हा चिनी प्रवासी भारताच्या प्राचीन संस्कृतीचा चिनी भाष्यकार म्हणून महत्त्वाचा ठरतो। धन्यवाद।